नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे, तो म्हणजे क्लास टेनचं जे सायन्स पार्ट टू ए-बुक आहे, याच्यामधील जो 6th चॅप्टर आहे ॲनिमल क्लासिफिकेशन, तर याच्यामधील आज आपण थर्ड फायलम बघणार आहे. त्याचं नाव आहे प्लॅटी हेल्मिंथस. तर याच्यामधील आज आपण काही इम्पॉर्टंट पॉईंट्स बघणार आहे, त्याला डिस्क्राईब कसं करायचं किंवा त्याच्यामध्ये नेमकं काय असतं हे शिकणार आहे आपण, आणि ट्रिकनुसार शिकणार आहे. जर याच्यावरती परीक्षेत जर प्रश्न विचारला तर आपण कसं लिहू शकतो पटापटा बिना विसरता, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्ही माझे ह्या चॅप्टरमधील प्रिव्हियस पार्ट्स बघितले नसतील तर तुम्ही माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन चेक करू शकता, किंवा आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मी ते व्हिडिओ अवेलेबल आहेत. तर वेळ न गमावता मी आजचा आपला टॉपिक सुरू करतो. बघा, फायलम प्लॅटी हेल्मिंथस, आता याला डिस्क्राईब करण्यासाठी कोणताही फायलमला जर डिस्क्राईब करायचं असेल आपल्याला, तर आपण आपल्याला काही पॉईंट्स असतात बरोबर, एक कॉमन पॉईंट्स बरोबर आहे. ते पॉईंट्स कसे असतात बघा, सगळ्यात अगोदर बॉडी स्ट्रक्चर त्यांचं सांगावं लागतं आपल्याला. काय असतं बॉडी स्ट्रक्चर, म्हणजे त्यांची बॉडी नेमकी कोणत्या टाईपची बॉडी आहे, फर्स्ट झालं आपलं. त्याच्यानंतर रिप्रोडक्शन सांगावं लागतं त्यांचं, म्हणजे रिप्रोडक्शन कसं आहे त्या ॲनिमलचं, ते रिप्रोडक्शन कसं आहे, ते बायसेक्सुअल आहे नेमकं कशी आहे, ते रिप्रोडक्शन सांगावं लागतं. त्याच्यानंतर त्यांच्यातलं स्पेशल कॅरेक्टर्स काय ते सांगावं लागतं. त्याचबरोबर त्यांच्या जर्म लेअर्स सांगावं लागतं, जर्म लेअर नेमकं का प्रेझेंट किती जर्म लेअर आहे, ते ट्रिप्लोब्लास्टिक आहे का काय नेमकं, ह्या टाईपचं सांगावं लागतं. पुन्हा ते ॲक्वॅटिक आहे, कुठे फाऊंड होतात हे सुद्धा सांगावं लागतं. म्हणजे जनरली मी तुम्हाला हे पॉईंट सांगितले की समजा आपल्याला कोणत्या पॉईंट्समध्ये त्यांना डिस्क्राईब करायचं आहे, तर सगळ्यात फर्स्ट आपण करू बॉडी स्ट्रक्चर काय त्यांचं. बॉडी स्ट्रक्चर बघा, बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज स्लेंडर फ्लॅट लेग अँड लीफ ऑर स्ट्रिप. म्हणजे ह्या ॲनिमलची जी बॉडी असते ती एकदम फ्लॅट लाईक असते बरोबर आहे, म्हणजे एक चपटी धरून घेऊ आपण बरोबर आहे, चपटी असते त्यांची बॉडी, फ्लॅट असते एकदम. आणि झाडाच्या पानाचा आकार कसा असतो, चपटा किंवा फ्लॅट त्या टाईपची असते. आता बघा, इथं तुम्हाला एक लिव्हर फ्लुकची आकृती दिसत असेल, लिव्हर फ्लकची, तर हा काय तुम्हाला झाडाच्या लीफ लाईक काय दिसतो, याचा स्ट्रक्चर दिसते बरोबर आहे, लीफ लाईक स्ट्रक्चर आहे, फ्लॅट लाईक स्ट्रक्चर आहे. म्हणजे हे काय झालं, यांना ह्या ॲनिमली ह्या फायलममध्ये ते मोडतात प्लॅटी हेल्मिंथसमध्ये बरोबर आहे, म्हणजे लीफ लाईक स्ट्रक्चर आहे. आणि म्हणून त्यांना काय म्हणतात, फ्लॅट वॉर्म्स म्हणतात, हेन्स दे आर कॉल्ड ॲज फ्लॅट वॉर्म, म्हणजे चपटे किडे यांना फ्लॅट वॉर्मसुद्धा म्हणतात. म्हणजे आपल्याला फर्स्ट पॉईंट मिळाला की ह्या ॲनिमलला काय म्हणतात, फ्लॅट वॉर्म म्हणतात, त्यांची बॉडी फ्लॅट लाईक असते, लीफ लाईक असते. सेकंड पॉईंटमध्ये जर डिस्क्राईब करायचं झालं मित्रांनो, सेकंड पॉईंटमध्ये काय येऊ शकतं बघा, आता मोस्ट ऑफ दिस ॲनिमल्स आर एंडो पॅरासाइट्स फ्यू बरोबर आहे. म्हणजे ह्याच्या ग्रुपमधले जे ॲनिमल्स असतात ते जास्तीत जास्त ॲनिमल्स एंडो पॅरासाइट्स असतात. आता एंडो पॅरासाइट्स ही भानगड काय आहे तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो, व्हॉट इज द एंडो पॅरासाइटिक. तर आता एंडो पॅरासाइटिक हा जो वर्ड आहे याला आपण त्याची थोडी फोड करू. एंडो म्हणजे आत, आणि पॅरासाइट्स म्हणजे काय, की असे किडे किंवा असे ॲनिमल जे की आपल्या ह्युमन बॉडीच्या शरीरामध्ये राहून त्यांच्या इंटेस्टाईनमध्ये राहून काय करत असतात ते, समजा त्यांचं ब्लड शोषून घेतात, ब्लड आणि त्यांच्या ब्लडवर जगत असतात ते. म्हणजेच काय, की यांच्यामधले जे काही ॲनिमल्स असतात ते आपल्या बॉडीच्या आतमध्ये राहत असतात, आपल्या बॉडीच्या आतमध्ये जे जगत असतात, आपल्या बॉडीमधलं समजा जे रक्त असतात का, ते रक्त ते शोषून घेतात आणि त्यांचं त्याच्यावर न्यूट्रिशन भागवत असतात बरोबर. काही आपल्या लिव्हरवर ते असतात, लिव्हरवर जातात इन्फेक्शन झाल्यावर, काही इंटेस्टाईनमध्ये राहत असतात. म्हणजे आपल्याला कळालं एंडो पॅरासाइट्स म्हणजे काय, की असे ॲनिमल की जे आपल्या बॉडीच्या इंटरनल ऑर्गनवरती राहून त्यांचं ब्लड शोषून घेतात आणि जगत असतात, म्हणजे आपल्या शरीराच्या वरती. हे खूप नॉटी किडे आहे बरोबर आहे, खूप घातक किडे आहे आपल्या शरीरासाठी काही. आणि यांच्यातले काही ॲनिमल्स हे फ्री लिव्हिंग आहे, ॲक्वॅटिक आहे, म्हणजे ते आपल्या बॉडीत राहत नाही, म्हणजे गुड बच्चे आहे, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये राहत नाही आहे, हे बॉडीच्या बाहेर असतात, नेचरमध्ये राहतात, ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यामध्ये आढळतात ते आपल्याला बरोबर आहे, आणि स्वतः जगत असतात, ते कोणावर डिपेंड नसतात. आणि हे बाकी एंडो पॅरासाइट कसे असतात, ते आपल्यावर अवलंबून असतात, आपल्या ब्लडवरती. आणि हे जे असतात ते ॲक्वॅटिक असतात, ते पाण्यात राहतात आणि फ्री लिव्हिंग असतात बरोबर आहे. म्हणजे याच्यातले काही एंडो पॅरासाइट असतात आणि काही फ्री लिव्हिंग असतात. त्याच्यानंतरचे आता त्यांची बॉडी सिमेट्रिकल अशी बघा, त्यांची बॉडी ही बायलॅटरी सिमेट्रिकल असते, बायलॅटरली सिमेट्रिकल. बायलॅटरी सिमेट्रिकल म्हणजे काय, समजा आता प्लॅनरिया घेतला आपण, ह्या प्लॅनरियाला जर आपण मधोमध जर कट केलं बरोबर आहे, मधोमध कट केलं तर आपल्याला जे बरोबर सारखे दोन तुकडे मिळतात. म्हणजेच ह्याच्यामधले जे ॲनिमल्स असतात, या ॲनिमलला जर आपण मधल्या साईडनं जर कट केलं एकदम बरोबर बीचोबीच, तर आपल्याला दोन पार्ट्स भेटतात, म्हणून त्यांना काय म्हणतात, बायलॅटरी सिमेट्रिकल म्हणतात. त्याचबरोबर ते ॲसोलोमेट्री. त्याच्यानंतर हे बघा, दीज आर ट्रिप्लोब्लास्टिक
दॅट इज देअर बॉडी इज मेड अप ऑफ थ्री जम्स लेअर. आता ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे काय, तर त्यांची बॉडी ही तीन जम लेअरनं बनलेली असते, थ्री जम्स लेअर. ते थ्री जम्स लेअर कोणते, इंडोडम, एक्टोडम आणि मेझोडर्म, बरोबर आहे, मेझोडर्म. ह्या थ्री जम्स लेअर आहेत, ह्या थ्री जम्स लेअरनं त्यांची बॉडी बनलेली असते. जर आपण त्यांच्या एम्ब्रियोला जरी कट केलं तर आपल्याला ती जम्स लेअर मिळत असतात, या तीन जम्स लेअरनं त्यांची बॉडी फॉर्म झालेली असते. त्याच्यानंतर बघा, दीज ॲनिमल्स आर काय म्हणतात त्याला, हार्मोफ्रोडाईट, बरोबर आहे. आता हार्मोफ्रोडाईट म्हणजे काय, तर मी तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये सांगतो. ह्या ॲनिमल जे असतात ते बायसेक्सुअल असतात, म्हणजे ह्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये समजा मेलचे आणि समजा बॉथ सेक्सुअल्स ऑर्गन काय असतात, प्रेझेंट असतात, मेलचे आणि फिमेलचे हे दोन्ही त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात, म्हणून त्यांना काय म्हणतात, हार्मोफ्रोडाईट. आता तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी सांगतो की आपण जे फर्स्ट जो फायलम बघितला पोरीफेरा, त्यानंतर सेकंड जो फायलम बघितला निडरिया, तर यांचे हे सुद्धा हार्मोफ्रोडाईट आहे, म्हणजे यांच्या बॉडीमध्ये मेल आणि फिमेलचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स प्रेझेंट असतात एकाच बॉडीमध्ये, त्यांना काय म्हणतात, हार्मोफ्रोडाईट म्हणतात, बरोबर आहे. त्याच्यानंतरचं बघा, आता त्यांच्यातले ॲनिमलचे एक्झाम्पल्स कोणते, प्लॅनेरिया बघा, प्लॅनेरिया झाला, प्लॅनेरिया तर आपण खूप ऐकलेले, रिजनरेशन साठी तो प्रसिद्ध आहे, म्हणजे जास्तीत जास्त रिजनरेशनची कॅपेबिलिटी या प्लॅनेरियाकडे असते. त्यानंतर लिव्हर फ्लूक, लिव्हर फ्लूक काय करत असतो की आपल्या ह्युमन बॉडीचं जे लिव्हर असतं, आपलं त्यांचं इन्फेक्शन झालं तर लिव्हरवरती जाऊन राहतो तिथे, आणि लिव्हर आपलं रक्त शोषून घेत असतो तो, बरोबर आहे, आपल्या रक्तावर त्याचं न्यूट्रिशन असतं. टेपवॉर्म असतो, बघा हा टेपवॉर्म जो असतो ना, तो आपल्या इंटेस्टाईनमध्ये राहतो, आपली जी इंटेस्टाईन असते लार्ज असते किंवा स्मॉल, ते इंटेस्टाईनमध्ये जाऊन तो आपलं रक्त शोषून घेत असतो, बरोबर आहे, म्हणजे आपल्यासाठी काही घातक किडे आहेत ती. त्यातला प्लॅनेरिया जो आहे, प्लॅनेरिया थोडाच म्हणजे जर विचार करायचा झाला तर चांगला किडा आहे, म्हणजे आज आपण प्लॅटीहेल्मिंथ असे किडे बघितले आणि याला लक्षात कसं ठेवायचं. आता ट्रिक्स काय ती, तर बघा खूप सिम्पल ट्रिक आहे, काय सगळ्यात अगोदर लक्षात घ्यायचं त्या ॲनिमलची बॉडी स्ट्रक्चर, सगळ्यांचं बॉडी स्ट्रक्चर काय, सिम्पल आहे. आपण चपटे किडे म्हणलं ना तर पानासारखी बॉडी आहे, लीफ लक्षात ठेवायचं फर्स्ट, लीफ वर्ड लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर सेकंड काय लक्षात ठेवायचं, की त्याच्यातले काही जे असतात फ्री लिव्हिंग लक्षात ठेवायचं, फ्री लिव्हिंग ॲक्वॅटिक आहे आणि इंडोपॅरासाइट तुम्हाला आल्हाद लक्षात राहील, मी सांगतो तुम्हाला. आणि बॉडी सिमेट्रिक कशी असती, बायलॅटरली सिमेट्रिकल असती, म्हणजे मधून कट केल्यावर, म्हणजे आणि थ्री जम्स लेअर प्रेझेंट असतात, हे सुद्धा एक पॉईंट लक्षात ठेवायचं, म्हणजे फक्त वर्ड लक्षात ठेवायचे, प्रत्येक पॉईंटमधून एक एक वर्ड्स घ्यायचा इम्पॉर्टन्स, तो वर्ड्सची चेन तयार करायची लक्षात ठेवायचा, आणि त्याच्यावर आपल्याला तो पूर्ण आन्सर लिहिता येईल. आणि पाचव्या नंबरला आपण काय म्हणू शकतो, बायसेक्सुअल म्हणू शकतो, म्हणजे हार्मोफ्रोडाईट, त्याच्यावर आपण आपल्या मनाला पॉईंट तयार करून लिहू शकतो, बरोबर. झालं सिम्पल हिट्स ही ट्रिक होती. म्हणून मित्रांनो, व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सुद्धा नेक्स्ट फायलमवरती व्हिडिओ बनवणार आहे, मॅशल मेंथसवरती. तोपर्यंत तुम्ही तुमच्या घरीच राहा, आनंदी राहा, सुखी राहा, टेक केअर, बाय.